नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार, 304 कामांपैकी फक्त 45 कामे पूर्ण। सुप्रीम कोर्टातील राष्ट्रीय हिताच्या सुनावणीचे थेट होणार प्रक्षेपण, खंडपीठाने दिला आणखीन एक ऐतिहासिक निर्णय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 150वे सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष साजरे। इंधन दरवाढीमुळे पुण्यात निषेध व्यक्त, जनशक्ती पार्टीच्या वतीने कमळाचे फूल वाटून केला निषेध व्यक्त। आणि प्लास्टिक बंदी कायम, आता मुदत वाढ नाही तर कडक कारवाई होणार। आता पाहूयात सविस्तर वृत्त। विक्रमगड तालुक्यातील 304 कामांपैकी फक्त 42 कामे झालेली आहेत। या कामावर सुमारे 30 कोटी निधी खर्च झाला असून काम मात्र अपुरच आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कामे न करता शासनाच्या निधीवर आणि आदिवासी जनतेच्या हक्कांवर दरोडा घातला आहे। विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन 2012-13 ते सन 2014-15 या वर्षामध्ये 94 गावांपैकी 83 गावांमध्ये 304 विकास कामं मंजूर करण्यात आली होती। त्यासाठी आदिवासी विकास विभागाने 30 कोटींचा निधी दिला होता। मात्र येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाचाच विकास झाल्याचे दिसतंय। पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन 2012-13 ते सन 2014-15 पर्यंत झालेल्या कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे काम IIT पवई मुंबई या संस्थेस देण्यात आले होते। या संस्थेच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे। तरीही अद्याप पर्यंत या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर, कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे। एकूण 304 कामांपैकी 108 कामं प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्रीच कामे दाखवून त्याची बिलं घेऊन आपली तिजोरी भरली आहे। या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमतानेच झाली असावी। नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला आहे, म्हणून नाना पवार यांच्यासह यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस। सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच्या खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मंजुरी दिली आहे। याची सुरुवात सुप्रीम कोर्टापासूनच होईल असंही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले। थेट प्रक्षेपणामुळे कोर्टाच्या कामात पारदर्शकता येईल आणि हे लोकहितासाठीही असेल असे मत कोर्टाने नोंदवले आहे। कोर्टातील कार्यवाहीचं थेट प्रक्षेपण करता येईल, मात्र त्यासाठी काही नियम असतील। थेट प्रक्षेपणामुळे न्यायव्यवस्थेमध्ये उत्तरदायित्व येईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। कोर्टातील महत्त्वाच्या प्रकरणांचं थेट प्रक्षेपण आणि व्हिडिओ शूटिंग याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचं मत मागितलं होतं। यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करता येईल असं उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं होतं। सुप्रीम कोर्टातील घटनात्मक प्रकरणांमध्येच फक्त थेट प्रक्षेपण करता येईल असं केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल KK वेणुगोपाल यांनी सुचवलं होतं। प्रायोगिक तत्वावर ही अंमलबजावणी असावी असंही ते केंद्र सरकारची बाजू मांडताना कोर्टासमोर म्हणाले होते। ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती। राष्ट्रीय हिताची प्रकरणं आणि घटनात्मक प्रकरणांचं थेट प्रक्षेपण व्हावं आणि त्याची व्हिडिओ शूटिंग केली जावी अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केली होती, ज्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस SM खानविलकर आणि जस्टिस DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने निर्णय दिला। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या सुवर्ण जयंती वर्षारंभ महोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे। सेवाग्राम विकास आराखड्यात वर्धा मार्गावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाच्या जागेवर सभागृहाचे काम जलद गतीने सुरू आहे। सभागृहाच्या दर्शनी भागावर हा चरखा बसवण्यात आला असून तो जनतेला गांधी जयंतीला पाहायला मिळणार आहे
हा चरखा मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातील श्रीकांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे। हा चरखा MS मध्ये बनवला, त्यामुळे दीर्घकाळ टिकणार आहे। हा 18.6 फूट उंचीचा असून त्याचे वजन 5 टन आहे। हा चरखा मोटारने सतत फिरत राहणार आहे, फक्त यात सूत कताई होणार नाही। LED लाईटचा परिणाम साधला असून संगीत आणि भजन पण सुरू राहणार आहेत। हा चरखा बनवण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला। या कामात अनेक अडचणी आल्या, पण सर्वांच्या सहकार्याने हे काम यशस्वी केल्याचे खैरनार पुढे म्हणाले। या चरख्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे संपर्क साधणार असून वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचीही माहिती त्यांनी पुढे दिली। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। दररोज वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता वैतागली असून ही दरवाढ कमी न केल्यास महागाई वाढणार आहे, याचा निषेध सर्वत्र केला जात आहे। पुण्यातही लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अलका चौकात कार्यकर्त्यांनी कमळाचे फूल वाटून निषेध करण्यात आला। गेल्या 40 दिवसांपासून पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ केली। या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने ही दरवाढ सुरू आहे, पण सरकारनेही करापोटी या दरवाढीवर नियंत्रण न ठेवल्याने याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे। पेट्रोलची जर 100 अशीच वाटचाल सुरू राहिली तर देशात महागाईचे प्रमाण वाढेल। या विरोधात कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि वाहन चालकांना कमळाची फुलं वाटली। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे। राज्यात प्लास्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही। प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून राज्यातील प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे। मंत्रालयात राज्यातील प्लास्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। प्लास्टिक बंदी मोहीम सुरू असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 3 महिन्यांची मुदत दिली होती। ती मुदत संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरू करावी असे रामदास कदम यांनी यावेळी आदेश दिले आहेत। 23 जूनला राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली होती, पण त्यानंतरही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता। प्लास्टिक बंदीला 3 महिने आता पूर्ण झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आधारच्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपयोजना असल्याचे सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे। तसेच आधारच्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। आधारच्या माध्यमातून नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल, तसेच त्यांच्यावर नजर ठेवता येईल या अपेक्षांना कोर्टाने नाकारल्याचे दिसतंय। आधार कार्ड सुरक्षित असून यामुळे गरिबांना बळ मिळाले आहे। आधार कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे। आधारला वैध ठरवतानाच सुप्रीम कोर्टाने आधार ऍक्ट मधील 33(2) हे कलम मात्र रद्द केले आहे। या कलमानुसार नागरिकांच्या प्रकरणाची माहिती या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती 5 वर्षात साठवून ठेवण्याची तरतूद होती, जी सुप्रीम कोर्टाने रद्द करून केवळ 6 महिनेच ही माहिती साठवता येईल असा आदेश न्यायाधीश सिकरी यांनी दिला। शिक्षणाने आपल्याला अंगठ्याकडून सहीकडे नेले, तर तंत्रज्ञानाने आपल्याला पुन्हा सहीकडून बोटाच्या ठशाकडे आणले असे महत्वपूर्ण निरीक्षण सिकरी यांनी नोंदवले। आधारला आवाहन देताना खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा मुख्य आक्षेप याचिकाकर्त्याचा होता। यावर कोर्ट म्हणाले की 2007 मधील या संदर्भातील निकालात खासगीपणावर अतिच भर देण्यात आला होता। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। ST महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे। ग्रामीण भागातील 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे। ST महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात। या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात ST महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आत्तापर्यंत ही प्रवास सवलत 10वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी देण्यात येत होती। तसंच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठी ही प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे। सोबतच पत्रकारांनाही वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे।
याशिवाय इतर विविध समाज घटकांना एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. या सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2,18,00,000 लाभार्थ्यांना होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. वर्धामध्ये जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत विषारी कोबरा साप आढळून आला. सर्पमित्र गजेंद्र सुरेकर यांनी सापाला सुरक्षित जंगलात सोडून जीवनदान दिले. रात्री 10:00 सुमारास जिल्हाधिकारी शैलेश नवार यांच्या कक्षाच्या दारात हा विषारी साप आढळला. या जहाल विषारी कोबरा सापाची लांबी 4.5 फूट असून शास्त्रीय नाव नाझा नाझा असे आहे. हा साप उपाशी असल्याने खाद्याच्या शोधात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. हा साप 4 विषारी जहाल सापांपैकी एक आहे. याची नैसर्गिक आयु 20 वर्ष आहे. हा धनाची रक्षा करणारा साप असल्याचेही मानले जाते. या सापाला सर्पमित्र गजेंद्र सुरकर यांनी ताब्यात घेतलं. कोबरा सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. उस्मानाबाद येथील शासकीय महिला रुग्णालयात केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उस्मानाबाद येथील महिला शासकीय रुग्णालयात सोलापूरच्या रहिवाशी आणि उस्मानाबाद तालुक्यातील जाधववाडी माहेर असलेल्या नेहा संतोष रणखांब यांची 24 सप्टेंबर रोजी प्रसूती होऊन दुपारी 11:30 दरम्यान त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर कुठल्याही महिला डॉक्टरने किंवा नर्सने त्यांची काळजी न घेतल्यामुळे 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6:15 सुमारास या बाळाचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे मुलगा मृत्यू झाल्याचे तिथे उपस्थित असलेल्या नर्सने लेट जाहीर केले. येणाऱ्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरत अमृत बालकाला घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र नातेवाईकांनी हंबरडा फोडत डॉक्टर आणि संबंधित नर्सविषयी रोष व्यक्त केला. ही घटना आरोग्य समिती सभापती तथा उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांना समजताच त्यांनी तडक शासकीय महिला रुग्णालय गाठले आणि या संबंधित घटनेची माहिती घेतली. उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सला चांगलेच धारेवर धरले. जिल्हा शल्य चिकित्सक आणि महिला शासकीय रुग्णालय अधीक्षक तसेच बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मिनिया आणि संबंधित नर्स यावेळी उपस्थित होत्या. पाटील यांनी कर्मचारी उपस्थित रजिस्टर मागितले असता ते त्यांना दाखवण्यात आले नाही. एकंदरीत असे प्रकार शासकीय रुग्णालयात वारंवार घडत असून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात आरोग्याबाबत पिळवणूक होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जीविताशी खेळण्यापेक्षा संबंधित रुग्णालय बंद केलेलेच बरे अशी खंत अर्चनाताई पाटील यांनी सर्वांसमोर व्यक्त केली. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. महाबळेश्वर पासून 8 किलोमीटर अंतरावर दुधोशी गावाच्या हद्दीत दरड कोसळली. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आंबेनळी घाटात अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोसळलेली दरड उचलण्याचे काम उशिरापर्यंत सुरू नव्हते. तसेच कोसळलेली दरड मोठी असल्याने आंबेनळी घाटातून जड अवजड वाहने वाहतूक बंद झाली आहे. हलकी वाहने अगदी घाट रस्त्याच्या कड्याला घासून प्रवास करत आहेत. त्यामुळे घाटमार्गावर एकेरी वाहतूक कायम आहे. कोसळलेल्या दरडीमुळे सकाळपासून या मार्गाची वाहतूक मंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 4 दिवसीय युवा महोत्सवाचा मान यावर्षी अकोला जिल्ह्याला मिळाला आहे. यामध्ये जवळपास 5,000 विद्यार्थी 22 कला प्रकारात आपली कला सादर करणार आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या डॉक्टर डॅडी देशमुख रंगमंचामध्ये अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या युवा महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर नरेशचंद्र ठाकरे यांच्या हस्ते अमरावती विद्यापीठ प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडले. महोत्सवाचा शुभारंभ अमरावती विद्यापीठाच्या गौरव गीताने करण्यात आला. यावेळी बोलताना अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी युवा महोत्सव हे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या गुणांना नावलौकिक मिळवून देण्याचे कार्य करतात. हा सांस्कृतिक कार्यक्रम युवा महोत्सव जो होतो आहे, विविध ग्रामीण भागातल्या असो की शहरी भागातल्या असो, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये जे काही कलागुण असतात त्यांना कुठेतरी स्टेज मिळावं, त्या स्टेजवर त्यांच्या आगी असलेली कला ही त्यांना दाखवण्यास वाव मिळावा, हा खरं महत्त्वाचा उद्देश आहे. दुसरा उद्देश हा आहे, पूर्वीच्या काळामध्ये, आता आपण त्याला युवा महोत्सव नाव दिलं, पण त्यावेळेस जे काही म्हणजे शिक्षणाचं अंग नसताना जी काही कला प्रदर्शित केल्या जात होती ती. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. परभणीमधील पाथरी पंचायत समिती प्रांगणात आमदार बाबाजानी दुराणी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. पाहुयात ही बातमी. पाथरी पंचायत समिती सभापती शिवकन्या ढगे, उपसभापती रमेश तागडे आणि सदस्य यांच्यातर्फे आमदार बाबाजानी दुर्राणी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उज्ज्वलाताई राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष या होत्या. पाथरी पंचायत समितीने विविध योजनांमध्ये मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये काम केल्याबद्दल सन 2017-18 प्रशस्तीपत्र ग्रामपंचायत आणि काही विद्यालयांना देण्यात आले. यामध्ये जैतापूर, हातगाव, लोणी, कासापुरी, काणसूर या ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजना पाथरी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. शांताबाई नखाते विद्यालय कासापुरीचे उत्कृष्ट शिक्षक रोकडे यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. घरामध्ये सणसुदीशिवाय गव्हाची पोळी आणि तांदूळ शिजायचा नाही, पण आज 1,25,000 लोकांना मी देशामध्ये एवढी शेतकऱ्यांनी आणि देशाचा पोशिंदा ही शेतकऱ्यांनी एवढा अन्नधान्य उत्पादन केलं की 1,25,000 लोकांना 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ देण्याची क्षमता ही देशाच्या शेतकऱ्यांनी निर्माण केली. आणि देश स्वयंपूर्ण झाला अन्नधान्याच्या बाबतीत. बाहेरच्या देशामध्ये अन्नधान्य पुरवण्याचं काम हे भारत देश करते, पण दुर्दैव आहे की देशाचा शेतकरी आज दयनीय अवस्थेमध्ये आहे. हे देशाचा शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे. हे देशाच्या शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचं सहानुभूती किंवा मदत करण्याची भावना ही सरकारमध्ये राहिलेली नाही, हे आज चित्र आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून हे देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण मोठे प्रमाण. शालिनी प्लस साठी दादाराव ढवळे, परभणी. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यांकरता राज्यभर धरणे आंदोलन केले असून वर्ध्यातही याचे पडसाद उमटले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेत्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनप्रती रोष व्यक्त केला. 16 जुलै 2018 रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्या घेऊन कामगार मंत्री संभाजी पाटील यांची भेट घेतली. तेव्हा मागण्यांबाबत विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मागणीची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने वृत्तपत्र विक्रेत्यांनी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव मदत द्यावी, सल्लागार मंडळ गठीत करावे, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. आंदोलन जे आहे हे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळावा या मागणीकरता आम्ही गेल्या नागपूरला झालेल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला की 25 सप्टेंबरला संपूर्ण राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ज्या मागण्या आहे त्या झाल्या पाहिजे आणि कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पाहिजे आणि विविध मागण्या ज्या आहे आमच्या संघटनेच्या जे आज घरकुलमध्ये
आमच्या विक्रेत्यांना कुठलाच वाव नाही आहे. शासनाने घरकुलमध्ये सुद्धा विक्रेत्यांना घेण्यात यावं, आम्हाला घरकुल देण्यात यावं. तसेच शिक्षणाकरता जे काही खर्च आहे तो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाकरतासुद्धा शासनाने मदत करावी. तसंच विविध आरोग्यासाठी सुद्धा शासनाने मदत करावी. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यासाठी शासनाने आम्हाला दुरावलेलं असं दिसत आहे. कल्याणकारी मंडळ स्थापन केलं, परंतु हे कल्याणकारी मंडळ स्वतंत्र केलेलं नाही. आमची एकच मागणी आहे का कल्याणकारी मंडळ हे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीच व्हावं आणि याच्यामध्ये शासकीय आमचा एक प्रतिनिधी तिथं नेमणूक करावा अशी आमची मागणी आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. सांगलीमधील पलूस येथे गान सम्राट पंडित विष्णू दिगंबर पलूसकर स्मृती दिन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. शास्त्रीय गायन, भक्तिगीत, सुगम गायनाची 72 संगीत मैफिलीस रसिक प्रेक्षकांचा उत्तंड प्रतिसाद मिळाला. पलूस येथे या संगीत सोहळ्यात कैलास सावंत यांनी रसिकांच्या मनाला साद घालणारी अनेक गीते सादर करून त्यांची मन जिंकली. सावंत यांना मानसी पाटील, सोमनाथ सुतार, मानसी गिरी यांनी गायनात साथ दिली. या संगीत सोहळ्यामध्ये ध्वनी व्यवस्था सुधीर वाघिरे आणि सुहास वाघिरे यांनी बघितली. पलूस येथील कैलासवासी प्रभाकर माधवराव परांजपे सभागृहात भव्य संगीत मैफल रंगली. सर्व रसिकांनी या सुश्राव्य गायन आणि हार्मोनियम तबला वादनाचा लाभ घेतला. मैफिलीची शास्त्रीय संगीताने सुरुवात करण्यात आली, तर यमक रागातील बंदिशीच्या सादरीकरणाने रंगत भरली. यावेळी त्यांनी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, सुखाचे ते सुख यासारखे दर्जेदार भक्तिगीत, अभंग, गझल सादर करून रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले. तर आम्ही रंगू साईनामात या भैरवीने मैफिलीची सांगता झाली. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक सेवाग्राम येथे घेण्यात आली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते स्थळ निश्चित करण्यासाठी वर्ध्यात आले होते. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. आश्रमात कोणत्याही राजकीय पक्षाला बैठक घेता येत नाही, फक्त दर्शन घेता येते. बैठकच घ्यायची झाल्यास शांती भवन, यात्री निवास किंवा नई तालीम परिसर हे ठिकाणं उपलब्ध आहेत. काँग्रेसचे नेते या ठिकाणी आले होते. बापूकुटीचं दर्शन त्यांनी घेतलं, परिसर बघितला आणि ते गेलेत. या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुम देशपांडे यांनी सांगितले आहे. त्या काँग्रेस कमिटीच्या बैठकी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. बैठक त्यांची वर्धेला की नागपूरला कुठेतरी झाली. नंतर ते गांधी कुटीच्या दर्शनाला आले होते. इथे मीटिंग नाही घेतली. मीटिंग वर्धेला झाली किंवा 12-1 वाजेपर्यंत तरी वाट पाहिली. ते तेव्हा तर नव्हते आले, नंतर आले. ते आले नंतर बापू हे सगळ्या कुठ्या पाहिल्या आणि लगेच गेले. ते 12 एकही वाजला. मग तिथे 1 बसले. मग 1 मी घरी आले, जेवण करून लगेच सूत कातायला गेले. तर तेव्हा त्याच्या आधी ते आले, पण ते म्हणून ते नुसते असं पाहून चालले गेले. असं काही खास त्यांनी प्रश्न विचारले नाही किंवा काही नाही. नुसतं आधी नवाज बापू कुठे पाहिले, नमस्कार केला आणि गेले. काल दिवसभर जागे पाहणी केली असता उचित बैठकीला आश्रम प्रतिष्ठानने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने आज महिला प्रदेशाध्यक्ष फक्त दर्शनासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या 150 जयंती निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक सेवाग्राम येथे घेण्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते अशोक गहलोत हे स्थळ निश्चित करण्यासाठी वर्ध्यात आले होते.
मात्र जिल्हा प्रशासन, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, प्रदेश व विदर्भातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठकी झाल्या, मात्र राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यासाठी अजूनपर्यंत स्थळ निश्चित झालं नसल्याने बैठक होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. 2 ऑक्टोबरला जसं आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की गांधीजींची 150वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने काँग्रेसचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, सोनिया गांधीजी, डॉक्टर मनमोहन सिंगजी, राहुल गांधीजी व सगळे आपल्या पूर्ण देशातले आणि आपल्या राज्यातले नेतेमंडळ इथे येणार आहे आणि सेवाग्रामला ते भेट देणार आहेत, तिथे प्रार्थना करणार आहेत आणि नंतर एक जाहीर सभा वर्धेला होणार आहे. सध्या हा कार्यक्रम आहे पण अजून स्थळ वगैरे काही बाकीचे ठरले नाही आहेत रॅलीचं आणि सभेचं, त्याचे जसं ठरेल आम्ही तुम्हाला तसं लगेच कळू. यात्रा करायची आहे राहुलजींना आणि गावातून आम्ही जाणार असा एक रूट काल आम्ही बघितला, पण आता SPGवाले येतील आणि मग ते ठरवतील की कोणता योग्य राहील. कारण राहुलजींची इच्छा असते की जी आम जनता आहे त्यांना कुठे अडचण जाता कामा नये आणि म्हणून आम्ही रूट कोणता ठरवायचा त्याच्याबद्दल अजून काही निर्णय घेतला नाही आहे, पण पदयात्रासुद्धा होईल. कसं आहे की जी सगळी आमची नेतेमंडळी येत आहेत ते अभिवादन करायला येत आहेत गांधीजींना आणि तिथे जाऊन दर्शन आणि प्रार्थनेचा तर काही प्रॉब्लेमच नाही, काही मुद्दाच नाही त्याच्याबद्दल. पण बैठक जिथे घ्यायची आहे ते ठरवतील आणि तिथे झाली पाहिजे बैठक असंही काही नाही. सेवाग्रामला कुठे होऊ शकते, वर्धेतही कुठे होऊ शकते, त्याच्यामुळे असं काही वाद नाही आहे. मुख्यतः अभिवादन करायला येणार आहे आणि बैठक घ्यायची किंवा नाही घ्यायची ते ठरवतील. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पुण्यात मुखमोर्चा काढण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र पद्मसाळी संघाच्या वतीने मुखमोर्चा काढून अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. भवानीपेठेतील कामगार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा धडकला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांचा समावेश होता. हातात निषेधाचे फलक आणि निषेधाच्या मजकुराच्या टोप्या घालून मोर्चात नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. नाशिक मध्ये स्वाईन फ्लूने सध्या चांगलंच थैमान घातलं आहे. गेल्या 4 दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या 6 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच तब्बल 21 जण स्वाईन फ्लूचे बळी ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याने नाशिककरांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे. स्वाईन फ्लूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून सुस्त आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. आरोग्य उपसंचालकांनी विभागातील खासगी डॉक्टरांसह अन्न आणि औषध विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण वाढल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी 25,829 लोकांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1,050 जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं दिसून आली. या सर्वांना टॅमी फ्लूची टॅबलेट्स देण्यात आली आहे. नाशिक आरोग्य प्रशासनाकडे सध्या टॅमी फ्लूची 36,415 एवढी टॅबलेट्स उपलब्ध आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार. 304 कामांपैकी फक्त 45 कामे पूर्ण. सुप्रीम कोर्टातील राष्ट्रीय हिताच्या सुनावणीचे थेट होणार प्रक्षेपण. खंडपीठाने दिला आणखीन एक ऐतिहासिक निर्णय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 150वे सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष साजरे. इंधन दरवाढीमुळे पुण्यात निषेध व्यक्त. जनशक्ती पार्टीच्या वतीने कमळाचे फूल वाटून केला निषेध व्यक्त. आणि प्लास्टिक बंदी कायम, आता मुदत वाढ नाही तर कडक कारवाई होणार. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.